लॉकडाऊन काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे नागपूर शहरात एकूण सहाशे ऐंशी रास्तभाव दुकानं अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गटाच्या वितरण केलं जात आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पुरवठा विभागानं एप्रिल दोन हजार वीस पासून ते ऑगस्ट दोन हजार वीस या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत दोन लाख सव्वीस हजार एकोणसाठ मेट्रिक टन गहू आणि एक लाख सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर मेट्रिक टन तांदूळ वितरित केला तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत तीन लाख एकोणसत्तर हजार बहात्तर मेट्रिक टन गहू आणि तांदळाचं वितरण करण्यात आलं हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असलं तरी रेशन दुकानातून मोफत धान्य मिळत असल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे डाळ म्हणजे कार्डावर तर मिळतेच आणि जे येत आहे ते पण मला रेग्युलर मिळत आहे योजना अन्न योजना अंतर्गत आम्हाला मार्च महिन्यापासून हे नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळत आहे आणि प्रधानमंत्रीने जी ही स्कीम राबवली आहे ती अत्यंत लाभदायक ठरत आहे गरीब लोकांसाठी